शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कापसाच्या 2-4 व्हरायटी आहेत, जसं राशी 659 किंवा तुलसी सीड्स कंपनीची कबड्डी या नावाची व्हरायटी येते, किंवा शेतकरी मित्रांनो जी आपली US ऍग्री सीड्स कंपनीची US 7067 या नावाचीसुद्धा व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते। ह्या ज्या 4-5 व्हरायटी आहेत, तर याचं एकंदरीत कंपॅरिझन करून सांगणार आहे तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या वाणाची तिथं लागवड करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पादन तिथं घेऊ शकता। निश्चितच शेतकरी मित्रांनो, गेल्या 3-4 वर्षापासून कबड्डी या नावाची व्हरायटीसुद्धा आपल्याला तिथं जास्तीत जास्त गाजलेली पाहायला मिळते। भरपूर सारे शेतकरी या व्हरायटीची जास्तीत जास्त मागणी तिथं करत आलेले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, हे जे वाण आहे, तर हे वाण आपल्याला बागायती रानामध्ये तिथं चांगल्या प्रकारे आलेलं पाहायला मिळतं आणि एकंदरीत भरपूर सारे शेतकऱ्यांनी सरासरी याचं जे ॲव्हरेज आहे, तर 8-10-12 क्विंटलपर्यंत घेतलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। शेतकरी मित्रांनो, ही व्हरायटी म्हणावं तुमच्या डोक्यामध्ये जशी सेट झालेली आहे, तर त्या उच्च लेवलची ही व्हरायटी नाही आहे। परंतु एक आपल्याला सरासरी 10 क्विंटल प्रति एकरामध्ये उत्पन्न ही व्हरायटी तिथं देऊन जाऊ शकते। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढची जी व्हरायटी आहे, तर ती म्हणजे राशी सीड्स कंपनीची राशी 659। जवळपास 2017-18 ही व्हरायटी तिथं भरपूर सारे शेतकरी लागवड करत आलेले आहेत। आणि हो शेतकरी मित्रांनो, हे जे व्हरायटीचं ह्या बियाण्याचं जे बोंड आहे, तर ते इतर वाणांच्या तुलनेत आपल्याला टपोरं बोंड असल्याचं पाहायला मिळतं। जास्तीत जास्त 5 पाकळ्याचं बोंड असल्याचं पाहायला मिळतं आणि एकंदरीत इतर वाणांच्या तुलनेत याचं जे वजन आहे बोंडाचं एका, तर ते जास्तीत जास्त भरलेलं देखील आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे। शेतकरी बंधूंनो, तुमच्यासारख्या साधारण शेतकऱ्यांनी बागायती जमिनीमध्ये या वाणाची लागवड करून जवळपास 15-20 क्विंटल प्रति एकरी आपल्याला तिथं कापूस काढलेला देखील पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हे जे वाण आहे, तर ते थोडंफार उशीरा आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। 160-170 दिवसापर्यंत याचे बोंड पूर्णपणे परिपक्व होतात, परंतु इतर वाणांच्या तुलनेत आपल्याला हे वाण थोडंफार उशिरा काढणीला आलेलं तिथं पाहायला मिळू शकतं आहे। आता हे जमिनीवरती पण थोडंफार डिपेंड असतं, थोडंफार पावसावरतीसुद्धा डिपेंड असतं। ज्या गोष्टी आहेत सगळ्यात, जमीन आणि पाऊस आणि त्याच्यानंतर आपण त्याचं नियोजन कशा पद्धतीने करायला करतो आहे, तर त्याच्यावरती ह्या गोष्टी डिपेंड असतात। परंतु या वाणाचं तुम्ही सरासरी 14-15 क्विंटल चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन केलं, तर 100% काढू शकता। आता फरदड वगैरे धरायला हे जे वाण आहे, तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळत नाही। ह्या वाणाची शक्यतो जर तुम्ही फरदड वगैरे धरण्याचा विचार करत असाल, तर फरदड शक्यतो धरू शकत नाही, कारण हे वाण जास्त दिवस टिकत नाही। आणि नंतर शेवटी माहिती तुम्हाला बोंडाळीचा वगैरे किती जास्तीत जास्त प्रादुर्भाव आता कापूस पिकावरती कोणत्याही वाणावरती तिथं पाहायला मिळतो आहे। त्याच्यामुळं 2-3 क्विंटलसाठी फरदड वगैरे धरणं शक्यतो तिथं आपण शेतकरी मित्रांनी टाळणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, अतिशय प्रचलित व्हरायटी आहे US ऍग्री सीड्स कंपनीची 7067। शेतकरी मित्रांनो, इतर वाणांच्या तुलनेत या वाणाचं जे बोंड आहे, तर ते बारीक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। 4 पाकळ्याचं सरासरी बोंड आपल्याला या वाणाचं तिथं पाहायला मिळू शकतं आहे। बोंड बारीक असल्यामुळं निश्चितच वजन आपल्याला इतर वाणांच्या तुलनेत कमी असल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु या वाणाची एक खासियत अशी आहे, हे जे वाण आहे, तर ते लवकरात लवकर परिपक्व होतं। जवळपास 145-140 दिवसानंतर हे वाण तिथं आपल्याला याच्यातून कापूस बाहेर आलेला तिथं पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला लवकरात लवकर कापूस काढायचा असेल आपल्या शेतातून, पुढं भविष्यामध्ये हरभरा किंवा इतर कुठलंही पीक घ्यायचं असेल, तर तुम्ही बेझिजक डायरेक्ट आपण 7067 या वाणाची तिथं लागवड करू शकतो। लवकरात लवकर आपला जो कापूस आहे, तर तो काढणीला येऊन, आता हे वाण कसं आहे, फरदडला पूर्णपणे आपण याची फरदड धरू शकत नाही, कारण 1 टाइम आपल्या शेतातून हे मुक्त होतं पूर्णपणे जे बोंड असतात, तर ते लवकरात लवकर फुटतात। जास्तीत जास्त 3 वेचण्या आपण या कापसाच्या करून आपला हा कापूस आपण मोडून टाकणं गरजेचं आहे। सांगायचं उद्देश काय आहे, कबड्डी वाणसुद्धा चांगला आहे, परंतु आपल्याला बागायती रान असणं तिथं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 659 हे वाण मोठं टपोरं बोंड असलेलं आहे, याचं जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा घेऊ शकता आणि पावसाच्या भरोशावर जिरायती क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही या वाणाची तिथं लागवड करू शकता। आता हे जे 4-3 वाण मी तुम्हाला जे सांगितले, तर हे आपल्याला 4x2 या अंतराने लावायचे। आता 659 सुद्धा याचं झाड मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे।
6-7 फुटापर्यंत उंची गेलेली पाहायला मिळते. 70-67 ची जवळपास 9 फुटापर्यंत सुद्धा उंची गेलेली आपल्याला पाहायला मिळू शकते, जर तुम्ही शेंडा खुडणी वगैरे केली नाही तर. 70-67 चा ज्यावेळेस 5-5.5 फुटाच्या आसपास म्हणजे आपल्या डोक्याच्यावर ज्यावेळेस हाईट जाते, उंची जाते, तर अशा टायमाला आपल्याला तिचं शेंडा खुडून घेणं तिथं गरजेचं आहे. जास्त उंच वाढूनसुद्धा आपल्याला द्यायची नाही, असं डायरेक्ट कंपनीसुद्धा सांगते. शेंडे खुडणी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या 3 व्हरायट्या आहेत तर ह्या निश्चितच चांगल्या आहेत. स्पेशली 659-70-67 या वाणाची तुम्ही लवकरात लवकर येण्यासाठी लागवड करू शकता. कबड्डीचं सुद्धा वाण टपोरा बोन टपोरा आहे, परंतु जास्त नाव झालेलं आहे. हे बियाणं लवकरात लवकर भेटत नाही, अनुपलब्ध जास्त असल्यामुळं तुम्ही इतर 2 वाणाची तिथं निवड करू शकता. खूप चांगल्या प्रकारे उत्पादन हे 2-3 वाणं तुम्हाला देऊन 100% जातील. शेतकरी मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मला कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. आणि असेच इतर जे तुमचे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे, कारण इतर शेतकऱ्यांचासुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा होणंही खूप गरजेचं आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.